पनवेल महापालिका क्षेत्रातील झोपडपट्ट्यांमध्ये कोरोना शिरकाव झाला होता. आता कोरोना या झोपडपट्टीमध्ये पसरण्यास सुरुवात केली आहे. आज शिवाजीनगर झोपडपट्टीमध्ये 9 आणि नवनाथ नगर आणि पंचशील नगर 3 रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी महापालिका क्षेत्रात नव्याने 65 रुग्णांची नोंदणी झाली तर 30 जणांना रुग्णातून डिस्चार्ज देण्यात आला. खेडूकपाड्यातील एकाचा मृत्यू झाला. कळंबोली सेक्टर 3 KL6 येथील 2 व्यक्ती COVID-19 पॉझिटिव्ह आलेले आहेत. पनवेल रेल्वे स्टेशन रोड नवनाथ नगर झोपडपट्टी येथील 2 व्यक्ती COVID-19 पॉझिटिव्ह आलेले आहेत. खांदा कॉलनी सेक्टर 1 PL5 इमारत क्रमांक 4 येथील 37 वर्षे 1 व्यक्ती COVID-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. खांदा कॉलनी सेक्टर 7 रो हाऊस नंबर 30 येथील 32 वर्षे 1 व्यक्ती COVID-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. कामोटे सेक्टर 2 गुरुकृपा सोसायटी येथील 28 वर्षे 1 व्यक्ती COVID-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. नावडे वळवली हनुमान मंदिराजवळ येथील 60 वर्षे 1 व्यक्ती COVID-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. पनवेल आयशा विला बंदर रोड येथील 48 वर्षे 1 व्यक्ती COVID-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. नवीन पनवेल सेक्टर 7 आदर्श सोसायटी येथील 53 वर्षे 1 व्यक्ती COVID-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. कामोटे सेक्टर 6 ए साईराज अपार्टमेंट येथील 57 वर्षे 1 व्यक्ती COVID-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. पनवेल MCCH सिनाजी सोसायटी येथील 32 वर्षीय 1 महिला COVID-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. पनवेल कोळीवाडा शिवशंकर मंदिराजवळ येथील 35 वर्षीय 1 व्यक्ती COVID-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. खांदा कॉलनी सेक्टर 1 PL5 बिल्डिंग नंबर 14 येथील 10 वर्षीय 1 मुलगा COVID-19 पॉझिटिव्ह आलेला आहे. तळोजा पांचनंद रोहिंजन येथील 22 वर्षीय 1 महिला COVID-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. पनवेल MCCH अंजली प्लाझा येथील 40 वर्षीय 1 व्यक्ती COVID-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. कळंबोली पार्क नेस्ट अपार्टमेंट येथील 32 वर्षीय 1 व्यक्ती COVID-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. कामोटे सेक्टर 36 शिवशंकर हाईट्स येथील 39 वर्षीय 1 व्यक्ती COVID-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. कामोटे सेक्टर 34 शिवाशी सोसायटी येथील 58 वर्षीय 1 व्यक्ती COVID-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. कारगर सेक्टर 15 प्रजापती सोसायटी येथील एकाच कुटुंबातील 3 व्यक्ती COVID-19 पॉझिटिव्ह आलेले आहेत. पनवेल MTNL जवळ साई प्लाझा सोसायटीतील 29 वर्षीय 1 व्यक्ती COVID-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. खारघर स्वप्नपूर्ती सोसायटी येथील 34 वर्षीय 1 महिला COVID-19 पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. पनवेल टिळक रोड वसंत अर्पित सोसायटी येथील 49 वर्षीय 1 व्यक्ती COVID-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. पनवेल भिंगारी कांदेवाडी येथील 52 वर्षीय 1 व्यक्ती COVID-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. कामोटे सेक्टर 20 सुदर्शन सोसायटी येथील 34 वर्षीय 1 व्यक्ती COVID-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. पनवेल सावरकर चौक श्री बलाळेश्वर सोसायटी येथील 35 वर्षीय 1 व्यक्ती COVID-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. कळंबोली सेक्टर 11 वास्तुशांती टॉवर येथील एकाच कुटुंबातील 2 व्यक्ती COVID-19 पॉझिटिव्ह आलेले आहेत. खारघर सेक्टर 13 हावरे टॉवर्स कॉम्प्लेक्स येथील एकाच कुटुंबातील 6 व्यक्ती COVID-19 पॉझिटिव्ह आलेले आहेत. कळंबोली सेक्टर 5 मयुरी सोसायटी बिल्डिंग नंबर 32 येथील एकाच कुटुंबातील 2 व्यक्ती COVID-19 पॉझिटिव्ह आलेले आहेत. पनवेल श्री सहयोग सोसायटी येथील 59 वर्षीय 1 महिला COVID-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. नवीन पनवेल पंचशील नगर रूम नंबर 64 येथील 28 वर्षीय 1 व्यक्ती COVID-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. पनवेल मार्केट यार्ड येथील एकाच कुटुंबातील 2 व्यक्ती COVID-19 पॉझिटिव्ह आलेले आहेत. खारघर सेक्टर 7 आर्म मार्केट येथील 62 वर्षीय 1 महिला COVID-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. कामोटे सेक्टर 36 सूरज कॉम्प्लेक्स येथील 55 वर्षीय 1 महिला COVID-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. पनवेल मंगलमूर्ती कृपा महाराणा प्रताप रोड येथील 30 वर्षीय 1 महिला COVID-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. पनवेल टिळक रोड सदाशिव अपार्टमेंट येथील 26 वर्षीय 1 व्यक्ती COVID-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. पनवेल MCCS विमल प्रभा सोसायटी येथील 51 वर्षीय महिला COVID-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. कामोटे सेक्टर 18 जेजे स्मृती सोसायटी एकाच कुटुंबातील 2 व्यक्ती COVID-19 पॉझिटिव्ह आलेले आहेत. पनवेल शिवाजीनगर झोपडपट्टी येथील एकाच कुटुंबातील 9 व्यक्ती COVID-19 पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. कळंबोली सेक्टर 4 गुरुविला सोसायटी येथील 29 वर्षीय 1 महिला COVID-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. कळंबोली सेक्टर 1 KL6 हायवे दर्शन सोसायटी येथील 45 वर्षीय 1 व्यक्ती COVID-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. खांदा कॉलनी प्लॉट नंबर 5 ओमकार अपार्टमेंट येथील 38 वर्षीय 1 व्यक्ती COVID-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. तळोजा डोंगरीचा पाडा लवशेट चाळ येथील 40 वर्षीय 1 व्यक्ती COVID-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. खांदा कॉलनी सेक्टर 10 नील आर्केड सोसायटी येथील 50 वर्षीय 1 व्यक्ती COVID-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. पनवेल तक्का इंडियन गार्डन सोसायटी येथील 55 वर्षीय 1 व्यक्ती COVID-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. खारघर ओळपेठ गावदी मंदिराजवळ येथील 50 वर्षीय 1 व्यक्ती COVID-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. कळंबोली खेडूकपाडा प्लॉट नंबर 1546 येथील 25 वर्षीय 1 व्यक्ती COVID-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्तींचे दुःखद निधन झाले आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.